नमस्कार मित्रांनो, आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपल्या गाडीचा एक छोटासा प्रॉब्लेम झालेला आहे, तो म्हणजे एसीचा. तुम्हाला माहित असेल मागच्या वेळी आपण एसीचं कंप्रेसर आणि कंडेन्सर दोन्ही गोष्टी चेंज केल्या होत्या, पण आता जो आपला रेडिएटर फॅन असतो ना तो खराब झाला. आता ज्यावेळी आपण एसी चालू करतो, आता मी एसी बंद केले, आता ज्यावेळी एसी चालू करतो ना त्यावेळी थोड्या वेळानंतर तो एसीचा फॅन चालू होता आणि तो व्हायब्रेट करायला लागतो, तो खूप आवाज सुद्धा करायला लागतो. मी ते सुद्धा तुम्हाला आता दाखवतो. तर आपण आज तेच रिपेअर करायला चाललो आहे, फॅन रिप्लेस करू किंवा मग रिपेअर करू ते मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवीनच. तर बघूया आता काय होत आहे. मी तुम्हाला त्या फॅनचा आवाज दाखवतो, कशा प्रकारे आवाज येतो. नेक्स्ट मॉर्निंग. तर मित्रांनो, आज आहे दिवस दुसरा, तर आपल्या गाडीचा जो रेडिएटर फॅनचं काम होतं ते झालेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवतो आता. बघा, हा अशा प्रकारचा फॅन आहे. बघा, हे हा ब्रँड न्यू पूर्ण असेंब्ली त्याची चेंज केलेली आहे. हे ह्याचा जो एअर फिल्टर बॉक्स वगैरे आहे तो काढला जातो पूर्ण, आणि मग त्याच्यानंतर आपल्याला तो फॅन दिसतो. आणि हा कूलंटचा पाईप वगैरे आहे ह्याच्यामध्ये, तो सुद्धा काढला जातो आणि मगच तो फिट होतो. तर अशा प्रकारे पूर्णपणे फिट झालेला आहे. मी इन्स्टॉलेशनची व्हिडिओ बनवली नाही, तर तुम्हाला दाखवत होता बघा अशा प्रकारे आहे. तर आता मी तुम्हाला तो दाखवलंच, आणखीन जुना जो पार्ट आहे तो सुद्धा दाखवतो. तर हा अशा प्रकारचा असतो, याच्यावरनं तुम्हाला समजून जाईल की कशाप्रकारे. हा ही मोटर आहे ह्याच्या मागे, या बाजूला हा त्याचा फॅन आहे. हा जो फॅन आहे ना तो आहे, आणि ही पूर्ण असेंब्ली याला बोलतात. तर ह्याच्यामध्ये काय होतं की जुन्या ज्या गाड्या होत्या त्यांना आपल्याला फक्त फॅन किंवा फक्त मोटर रिपेअर किंवा रिप्लेससुद्धा होत होती, पण आत्ताच्या ज्या गाड्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये पूर्ण असेंब्ली आपल्याला चेंज करावी लागते. तर आता ह्याची मोटरमधले जे बुश आहेत ना ते खराब झाले होते, आणि त्याचे बेरिंग वगैरे सर्व खराब झाले होते. कारण हा जो फॅन आहे तो पूर्ण कंपनीपासूनचा आहे, गाडीच्या सोबतचा फॅन आहे, त्याच्यामुळे आता तो काही वर्षानंतर हळूहळू खराब व्हायला लागलेला आहे. तर मी तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे आता हा जो फॅन आहे हा असा फिरल्यावर बघू शकते, असा काही आवाज करत नाही आहे, पण हा ज्यावेळी जोरात फिरतो ना त्यावेळी ह्याच्यामध्ये व्हायब्रेशन येतं ह्याच्या आतमध्ये, आणि त्याच्यामुळे तो आवाज करायला लागतो. आता जर बघितलं ह्याच्यामध्ये थोडासा असा प्ले आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये जर इथे ठेवून बघितलं थोडं ह्याच्यामध्ये प्ले आहे, तर तो प्ले ह्याच्या बेरिंग आणि बुश जे आहे ते खराब झाल्यामुळे ह्याच्यामध्ये प्ले आला आहे, आणि त्याच्यामुळेच तो फॅन खराब झालेला आहे. तर हा फॅन आता आपल्याला पूर्णपणे काही कामाचा नाही आहे, म्हणजे ह्याची मोटर जी आहे चालू आहे, फक्त खराब झालेला आहे, म्हणजे तो ज्यावेळी आपण एसी लावतो ना त्यावेळी त्याचा आवाज येईल. अशा प्रकारे असतो. डीसी करंटने हा चालतो, 12 व्होल्टचा करंट आहे. 12 व्होल्टचा करंट याला लागतो. मारुती सुझुकीचा ओरिजिनल आपण पार्ट ह्याच्यामध्ये टाकलेला आहे, याचं सॉकेट वगैरे आहे. 4 व्होल्टवर हा फिटिंग केलेला असतो. हा आहे त्याचा बॉक्स, मारुती सुझुकी जेन्युइन पार्ट तुम्हाला दिसून जाईल, आणि इकडे त्याची किंमतसुद्धा मी तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, हा याच्यावर याचा पार्ट नंबर वगैरे सर्व आहे, आणि किंमत आहे 5155. कारण की ही पूर्ण फॅन असेंब्ली आपल्याला टाकावी लागली, त्याच्यामुळे ह्याची किंमत जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा थोडाफार फरक पडलेला आहे. तर आता मी तुम्हाला काय करतो की गाडी चालू करून दाखवतो. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला गाडी चालू करून दाखवतो आणि एसीसुद्धा लावून दाखवतो. तर ही बघा, मी गाडी स्टार्ट केली. आता स्टार्ट केल्यानंतर कोणताही प्रकारचा आवाज येत नाही सध्या तरी, तुम्हाला पुढे नेऊनसुद्धा दाखवतो. आता फॅन चालू नाही होणार, कारण की गाडीचं जे टेम्परेचर आहे ते कमी असल्यामुळे हा फॅन चालू नाही होणार, पण ज्यावेळी आपण एसी लावू ना त्यावेळी हा चालू होईल. बघू शकताय कोणत्याही प्रकारचा कोणताही आवाज याच्यामध्ये येत नाही आहे. आणि आता मी एसी लावतो. एसी लावल्यानंतर आपला मेन प्रॉब्लेम तोच होता की ज्यावेळी आपण एसी लावतो ना त्यावेळी. तर मित्रांनो, आता मी एसीसुद्धा ऑन केली. एसी ऑन झाल्यानंतर आपला जो कॉम्प्रेसर आहे तोसुद्धा ऑन झालेला आहे, बघू शकताय. आणि आपला जो फॅन आहे ना तोसुद्धा ऑन झाला, बघू शकता आता कोणत्याही प्रकारचा फॅनचा व्हायब्रेशनचा किंवा मग वेगळा आवाज हा येत नाही आहे. हा इंजिनचा आवाज, कॉम्प्रेसरचा आवाज आहे. फॅनसुद्धा चालू झालेला आहे. इथे हात ठेवला ना की मग हवासुद्धा लागते, म्हणजे गरम हवा. तर फॅन जो आहे ना तो रेडिएटरचं जे आहे रेडिएटर थंड ठेवण्यासाठी दिलेला असतो. तर अशा प्रकारे काही होती ही आजची व्हिडिओ. मी तुम्हाला रेडिएटर फॅनबद्दलची इन्फॉर्मेशन सांगितली. तुमच्या गाडीमध्ये सुद्धा ओव्हर हीटिंगचा किंवा मग व्हायब्रेशन फॅनचा व्हायब्रेशनचा वगैरे आवाज येत असेल तर एक वेळ फॅन चेक करून पहा. आणि हा जो फॅन आहे तो एसी लावल्यावर चालू व्हायला पाहिजे. तुमच्या गाडीमध्ये सुद्धा अशा प्रकारचा फॅन नक्की असणार आहे प्रत्येक गाडीमध्ये, तुम्ही हे चेक करून पहा. तर आजची व्हिडिओ इथेच संपवतो. कशी वाटली व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि जर चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, आणि आपल्या इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करून ठेवा. तिथे तुम्हाला छोट्या मोठ्या रील आणि ह्या पार्टबद्दलचे अपडेट सर्व तुम्हाला तिथे मिळून जातील. धन्यवाद.